समान गुणवत्ता समान परिणाम नामांकित कंपन्यांची जेनेरिक औषधं मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स। आता औषधं झाली अगदी स्वस्त, औषधे खरेदीवर 10-70% सूट। म्हणूनच एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष खात्री करा। ठिकाण श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, शॉप नंबर 8 पडताळणी मार्केट, मार्केट यार्ड समोर, नाशिक पुणे हायवे संगमनेर। संपर्क 95611-611-88 आणि 27-1856-87। उत्तर नगर जिल्ह्याच्या जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षपदी डॉक्टर दीपाली पानसरे मॅडम यांची निवड झालेली आहे आणि गेल्या 2 वर्षापासून जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी महिला सबलीकरण असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि त्यांची निवड झाल्यामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। मॅडम नमस्ते, प्रथमतः सी न्यूज मराठी परिवाराच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन। आपली जी उत्तर नगर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली, तर गेल्या 2 वर्षापासून तुम्ही या प्रभावामध्ये आलात, नेमकी काय 2 वर्षाची वाटचाल राहिलेली आहे? जय जिजाऊ, मी 2 वर्ष संगमनेर जिजाऊ ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष म्हणून होते आणि 2 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या खेडोपाडी जसं चिकनी गावात झालं, पोखरी हवेली झालं, धांदरफळ झालं, अशा वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन महिलांशी संवाद साधला आणि जी काही पुरोगामी आपल्या विचारधारा आहे जसं नवरात्र असतं तर नवरात्रामध्ये 9 दिवस 9 आपण तर आपल्याला साजरा तर करायचा असतो परंतु त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जसं मागचं नवरात्र आम्ही आमच्याच हॉस्पिटलमध्ये किंवा घरकाम करणाऱ्या काही महिला असतात यांना बोलवून मंदिरामध्ये त्यांचं ओटीभरण केलं होतं, म्हणजे नुसतं मूर्तीपूजा करण्यापेक्षा जे व्यक्ती तळागाळात जाऊन काम करतात अशांना तुम्ही प्राधान्य द्या आणि त्यांचा पुरस्कार त्यांना थोडंसं सन्मान द्या, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो जो आनंद होता की कुणीतरी त्यांना बोलवलंय, त्यांना नाश्ता पाणी देत आहे, तर तो खूप अगदी देखणा असा होता। आणि ह्या वर्षाच्या नवरात्रामध्ये तर लॉकडाऊन होतं त्यामुळे आम्ही ऑनलाईन एक प्रोग्राम घेतला होता, त्याच्यामध्ये नवदुर्गा आम्ही सादर केल्या होत्या, तर राष्ट्रमाता जिजामाता यांच्यापासून ते अहिल्याबाई होळकर आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 9 महिला आम्ही घेतल्या होत्या आणि अहिल्याबाई होळकरांचा तर रोल मी स्वतः केलेला होता त्याच्यामध्ये। काय वाटलं नेमकी अहिल्याबाई होळकर रोल? खूप सुंदर, एक समाजसेविका आणि ते ज्या वेळेला रोल तुम्हाला करायचा असतो त्या रोलमध्ये तुम्ही जातात तर नक्कीच त्याचा प्रभाव, नुसतं ते डायलॉग म्हणून आपण तिथे राहत नाही तर ते आपल्या वागण्यामध्ये पण नंतर कालांतराने आपोआप अजून येतं असं मला वाटतं। एकंदरीतच हा कार्यक्रम झाल्यानंतर महिला वर्गाची काय प्रतिक्रिया? खूप सुंदर, सगळ्यात महत्वाचं ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं त्यांच्यामध्ये तर कॉन्फिडन्स लेवल फारच वाढली। दुसरी गोष्ट आम्हाला जो रिस्पॉन्स मिळाला महाराष्ट्र लेवलवरच नाही तर हा परदेशामध्ये सुद्धा ऑनलाईन असल्यामुळे कार्यक्रम लोकांनी बघितला आणि खूप छान छान प्रतिक्रिया आम्हाला भेटल्या, तर त्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे। जिजाऊ ब्रिगेडची यापुढची वाटचाल कशी राहणार आहे? यापुढे आतापर्यंत आम्ही फक्त जसं झाडे लावा किंवा छोटे मोठे महिलांचे प्रश्न असे घेत होतो, परंतु आता माझ्याकडे उत्तर नगर जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे ज्याच्यामध्ये संगमनेर आणि अकोला या 2 तालुक्यांमध्ये ऑलरेडी आमची कामं चालू आहेत, परंतु अजून बाकीचं जे उर्वरित आहे श्रीरामपूर झालं, कोपरगाव, राहुरी, राहता, नेवासा इथे अजून आम्हाला ब्रांचेस आता सुरू करायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट, महिलांवर अत्याचार जिथे होतात तर अशा कोणी महिला असतील किंवा आमची कुठे गरज लागली तर त्यांनी नक्की आम्हाला अप्रोच करावा, आम्ही आमच्या परीने कोर्टात न जाता हा मॅटर तिथल्या तिथे कसा सॉल्व करता येईल याचा आम्ही प्रयत्न करू। या सत्रामध्ये येण्यासाठी काही म्हणजे असे अटी आहेत का? समजा आता नवीन तुम्हाला काही शाखा सुरू करायची इतर तालुक्यामध्ये तर त्यासाठी काही आपण पात्रता वगैरे असं काही आहे का? नाही, पात्रता नाही म्हणता येणार, परंतु सगळ्यात महत्वाची तुमची स्वतःमधली समाजसेवा करण्याची आत्मीयता असली पाहिजे की जेणेकरून मी मला त्याच्यातून काही पैसा भेटणार आहे किंवा मग काही भेटणार आहे का अशा उद्देशाने नाही, तर आपण कुणाला तरी मदत करायला जाणार आहो ही आत्मीयता त्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे आणि अशा सर्व व्यक्तींना, अशा सर्व महिलांना मी जिजाऊ ब्रिगेडमध्ये येण्याचं आवाहन करते। अनेक संघटना आहेत परंतु जिजाऊ ब्रिगेडचीच आपण निवड का केली?
नाही, अनेक संघटना आहे, परंतु एक राष्ट्रमाता जिजा माता ज्यांनी पूर्ण राज्यकारभार स्वतः हाती जे स्वप्न बघितलं आणि शिवाजी महाराजांसारखा पुत्र ज्यांनी घडवला. राष्ट्रमाता जिजाऊ मातांचे परत शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार ज्या संघटनेमध्ये आहेत त्या संघटनेचा विचारांची माझी ती जास्त ज्याची जुळणा होते याच्यामध्ये ऑटोमॅटिक आपण त्या प्रवाहात पुढे जातो. माधुरीताई भदाणे या प्रदेशाध्यक्षा 2 दिवसापूर्वीच त्यांची संगमनेरला दौरा झाला आणि तो दौरा अचानक ठरल्यामुळे आम्हालाही फारसा वेळ नाही भेटला. परंतु डॉक्टर रखमाबाई राऊत ह्या आपल्या पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर ज्या आहेत त्यांची जयंती त्या दिवशी होती, तर त्या जयंतीनिमित्त आम्ही संगमनेरमधील काही महिलांना त्या दिवशी कोरोना योद्ध्यांचे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्याच्यामध्ये डॉक्टर जयश्री दातीर, त्यांनी अनेस्थिशिया केलेला आहे, डॉक्टर श्यामा पाटील त्या पॅथॉलॉजिस्ट आहे आणि डॉक्टर उज्ज्वला जठार त्या पिडियाट्रिशियन आहेत. तर असा 3 वैद्यकीय क्षेत्रातील महिलांना आम्ही त्या दिवशी कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आलं. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही माधुरीताई भदाणे ह्या आमच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या गायडन्सनी किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या दिवशी तो प्रोग्राम घेतला. आणि आमचे मराठा सेवा संघाचे खेडेकर साहेब यांचं वरच्यावर आम्हाला मार्गदर्शन असतं. धन्यवाद. नक्कीच तुमच्या या कार्याला सी न्यूज मराठीच्या शुभेच्छा. जय जिजाऊ. या होत्या डॉक्टर दीपाली पानसरे. आपल्या वैद्यकीय व्यवसायातलं अतिशय बिझी शेड्यूल असताना समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतोय, किंवा एक स्त्री सक्षम झाली पाहिजे जी आपला जी चकड म्हणून बघितलं जातं ती सबला कशी होईल आणि ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहील यासाठी या वैद्यकीय क्षेत्रातून त्या वेळ काढून आपल्या जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांचे अनेक प्रश्न सोडवत आहेत. त्यांच्या भावी कार्यास सी न्यूज मराठीच्या हार्दिक शुभेच्छा.